शेतकऱ्यांना योग्य माहिती देणे हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे। तर आज ही जी माहिती दिली आहे शेतकऱ्यांना नक्कीच या माहितीमुळे फायदा होईल। आपला परिवार कृषी परिवार चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, सध्या बरेच शेतकरी कापूस, सोयाबीन किंवा कांदा पिकामध्ये हरू, विरू किंवा स्वाधीन या बुरशीनाशकाचा वापर करत आहे आणि या बुरशीनाशकाचा जो रिझल्ट आहे तो एकदम भारी आहे। त्यामागे काय कारण आहे मी ते तुम्हाला सांगणार, त्याचबरोबर याचा वापर कसा करायचा ते सुद्धा सांगणार। तर मित्रांनो, हरू, विरू आणि स्वाधीन ये व्यापारी नाव आहे आणि या तिन्ही बुरशीनाशकामध्ये कंटेंट एकच आहे, ते म्हणजे टेबुकोनाझोल 10% आणि सल्फर 65% डब्ल्यू जी फॉर्म्युलेशन म्हणजे वेटेबल ग्रॅन्युअल्स। मित्रांनो, टेबुकोनाझोल, हेक्झाकोनाझोल, प्रोपिकोनाझोल जे काही शेवटी झोल लागतात ते सगळे बुरशीनाशक सिस्टेमिक असतात, त्याला आपण अंतरप्रवाही म्हणतो। म्हणजे ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता, ज्या बुरशीनाशकाचा शेवटी झोल लागलं ते बुरशीनाशक सिस्टेमिक आहे, अंतरप्रवाही आहे। तर मित्रांनो, हे जे टेबुकोनाझोल आहे आपल्या पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोग आहे त्यामध्ये ब्लास्ट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू किंवा फ्रूट रॉट असेल किंवा अँथ्रॅक्नोज असेल, या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी टेबुकोनाझोल चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्या पिकामध्ये विकनेस येतो, आपले पीक कमजोर होत असते, मग ती कमजोरी भरून काढण्यासाठी, ते विकनेस भरून काढण्यासाठी जे यामध्ये 65% गंधक आहे, हे गंधक एक बुरशीनाशक म्हणून काम करणार, एक कीटकनाशक म्हणून काम करणार, त्याचबरोबर एक अन्नद्रव्य म्हणून काम करणार। कारण मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की गंधक हे दुय्यम अन्नद्रव्य आहे आणि या अन्नद्रव्याची गरज झाडामध्ये जे क्लोरोफिल असतं, हरितद्रव्य, ते तयार करण्यासाठी काम असतं। मग मित्रांनो, ज्यावेळेस बुरशी आपल्या पिकामध्ये येते, हरितद्रव्य कमी होतं, बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि बुरशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तुम्ही सल्फरचा वापर करू शकता, झाडामध्ये हरितद्रव्य निर्माण करू शकता। मित्रांनो, टेबुकोनाझोल प्लस सल्फर कंटेंट असलेलं हरू, विरू किंवा स्वाधीन एकदम ब्रँडेड बुरशीनाशक आहे, तुम्ही याचा वापर नक्की करू शकता जर तुमच्या पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर। मित्रांनो, नेमका याचा वापर करायचा कसा? तर याचा वापर करण्यासाठी आपल्याला 200 लिटर पाणी घ्यायचं, 200 लिटर पाण्यामध्ये 1/2 किलो आपल्याला हे बुरशीनाशक टाकायचं आणि हे जे द्रावण आहे आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी फवारायचं। मित्रांनो, सध्या सोयाबीन पिकामध्ये जे काही बुरशीजन्य करप आहे, या करपरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे, तुम्ही हरू, विरू किंवा स्वाधीन या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। त्याचबरोबर जर तुमच्या कांदा पिकामध्ये करपरोग आला असेल, तुम्ही कांदा पिकामध्ये देखील या बुरशीनाशकाचा वापर करून चांगल्या पद्धतीने कांदा पिकातील करपरोगाचं देखील नियंत्रण करू शकता। मित्रांनो, एकदम ब्रँडेड आहे, आपण कोणत्याही कंपनीची ॲडव्हर्टाईज वगैरे करत नाही, शेतकऱ्यांना योग्य माहिती देणे हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे। तर आज ही जी माहिती दिली आहे शेतकऱ्यांना नक्कीच या माहितीमुळे फायदा होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा। धन्यवाद।